भाद्रपदात महालक्ष्मी पर्व साजरं होतं, परंतु भाद्रपदात काही कारणाने मागे राहिलेलं महालक्ष्मी पर्व आठवीच्या पर्वावरही साजरं केलं जातं। खरकाडीपुऱ्यातील रहिवाशी हरमकर यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली। आठवीच्या पर्वावर ज्येष्ठा कनिष्ठांचं आवाहन करण्यात आलं, आकर्षक सजावट आरास करण्यात आली। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। अकोला मार्गावरील ढाब्यानजीक भीषण अपघात झाला। एका दुचाकीला इंडिकाने धडक दिली। गुरुवारी दुपारी 3:30 वाजताची ही घटना आहे। वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकरमपूर येथील रहिवासी 35 वर्षीय प्रमोद जवंजा यांच्या दुचाकीला इंडिकाने उडवलं। त्यांची प्रकृती गंभीर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर गणेश खारकर यांनी मतदार व सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजत यांचे आभार मानले आहेत। डॉक्टर गणेश खारकरांनी अमरावती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आहे। अमरावती मतदारसंघातून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी आदरणीय नेते शरदचंद्र पवार यांनी दिली होती आणि त्या उमेदवारीला साथ म्हणून आज अमरावतीतील सर्व मतदार बंधू भगिनी, त्यानंतर आंबेडकरी विचार मंच, युवा स्वाभिमान, त्यानंतर आमचे सिटी चॅनलचे चंदू भाऊ सजोतिया, त्यानंतर असे अनेक मतदारांनी, अनेक संस्थांनी, अनेक आमच्या दोस्त मित्रांनी मला भरभरून साथ दिली। त्याबद्दल या निवडणुकीमध्ये मला ज्यांनी साथ दिली त्यांचं मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। आज या लढाईमध्ये मला जे माझ्या सोबतीला आले त्यांचं खऱ्या अर्थाने मी स्वागत करतो आणि असेच भविष्यात ते माझ्यासोबत राहतील अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय राष्ट्र। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570326 6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। नमस्कार।